यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा म्हाड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द कोरोनाचे नियम पाळत अभिवादन करण्याचे समिती अध्यक्षांचे आव्हान चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तीसव्या जयंती निमित्त महाड क्रांतीभूमीत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरुण कासारे यांनी एका प्रसिद्धी पत्रका कळवले आहे महाड क्रांतीभूमीत प्रतिवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मिरवणूक शोभायात्रा प्रबोधनपर कार्यक्रम अभिवादन सभा आणि इतर कार्यक्रम तालुक्याच्या वतीने साजरी केली जाते मात्र सलग दोन वर्ष कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे जयंती उत्सवाचा उत्सव मावळला आहे या वर्षी देखील साभा मिरवणूक असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत चौदा एप्रिल रोजी सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवत तोंडाला मास्क लावून महाडशहरात रांगेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कमीत कमी संख्येत यावे असे आवाहन देखील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरुण कासरे यांनी केले आहे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असून आपण देखील काळजी घेऊन अभिवादन केले पाहिजे असे सांगून वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने हा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष अरुण कासारे सरचिटणीस लक्ष्मण जाधव खजिनदार बाबूराव सकपाळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड भीम मी महाड तालुका जयंती उत्सव कमिटीचा अध्यक्ष अरुण कासारे मी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तिसावी जयंती कोरोनाच्या काळात दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या काळामध्ये जयंती करण्यासाठी शासनाच्या नियम व अटी पाळून आम्ही महाड तालुक्यामध्ये जयंती कमिटी उत्सवाच्या वतीनं महाड ज तालुका बौद्ध समाज संपूर्ण या ठिकाणी शासनाचे नियम व अटी पाळून जयंती यावर्षी देखील दोन हजार वीस म एकवीसमध्ये देखील शांततेत पार पडणार आहे श जयंतीचं स्वरूप अशा पद्धतीने असणार आहे की सकाळी ध्वजारोहण करून पूजा आरती करून पुष्पहार करणार त्याचबरोबर शासनाच्या नियमानुसार तालु तालुक्यामध्ये संपूर्ण खेड्यापाड्यातून जे येणारे भीम अनुयायी येतील ते शांततेतन शांततेनं सोशल डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर करून दर्शन घेऊन तशाच पद्धतीनं शांततेत घरी जाण्याचं आम्ही महाड तालुक्याच्या वतीनं जयंती कमिटीच्या वतीनं मी अध्यक्ष माझ्या वतीनं मी जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण शांततेनं दर्शन घेऊन आपण आपल्या घरी परत जावं अशी सगळ्यांना विनंती केलेली आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आम्ही शांततेनं शासनाला सहकार्य करणार आहोत अशा पद्धतीने जयंती महाड तालुक्यामध्ये साजरी होणार आहे तरी आ, याची सर्व जनतेनं नोंद घ्यावी अशी मी आमच्या जयंती कमिटीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं महाड तालुक्याच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो